दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंगडगाव हणमगाव येथील शिवरस्त्याचा वाद मागील 10 वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता। या संबंधित शेतकऱ्यांनी दक्षिण तहसील कार्यालयात रितसर तक्रार अर्ज दाखल केले होता। या संबंधीची सुनावणी तहसीलदार रासेखर लिंबारे यांच्या समोर सुरू आहे। तहसीलदार लिंबारे यांनी दिलेल्या आदेशानुसार आज रोजी वळसंगचे मंडळाधिकारी आरपी पाटील तलाटी यांनी वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार बंदी छोडे पोलीस कॉन्स्टेबल यांच्या पोलीस बंदोबस्तात सिंगडगाव हणमगाव शिव रस्त्यातील अडथळा दूर केले। तक्रार असणाऱ्या शेतकऱ्यांनी मोजणीसाठी फी भरून आपली हद्द निश्चित करून घ्यावे, असे न करता पुन्हा अडथळा आणल्यास त्या शेतकऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा वळसंगचे मंडळाधिकारी आरपी पाटील व तलाटी ठेंगील यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना दिले। तहसीलदार रासेखर लिंबारे यांच्या पुढाकाराने अनेक वर्षे प्रलंबित असलेला शिवरस्ता मोकळा श्वास घेणार आहे। यावेळी वळसंग मंडळाधिकारी आरपी पाटील यांच्यासह तलाटी ठेंगील कोतवाल शिवाजी कोळी दोन्ही गावचे शेतकरी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी। मी आरपी पाटील मंडळाधिकारी वळसंग माननीय तहसीलदार साहेबांच्याकडे श्री मल्लय्या वीरभद्र स्वामी व इतर एक असे दोघांनी त्यांचे गट नंबर 34 या शेत जमिनीत जाण्यासाठी रस्त्याचा अडथळा होता त्यासाठी अर्ज केले होते। त्या अर्जाला अनुसरून माननीय तहसीलदार साहेबांनी आदेश क्रमांक जमा 3 SR 09/2022 दिनांक 17/4/2023 अन्वये आदेश केले की श्री स्वामी मल्लय्या वीरभद्र स्वामी यांच्या रस्त्यास अडथळा करू नये असे त्यांच्या क्षेत्रात जाणाऱ्या रस्त्याच्या अगोदर असलेले गट नंबर त्या रस्त्याला सिंगडगाव व हनमगाव येथील शेतकरी गट नंबर 34 गट नंबर 35-1 36/2 36/1 37/1 37/1/2 38/1 39/2 38/6 38/4 या शेत जमिनी होत्या। या शेतकऱ्यापैकी जे अडथळा करतात ते अडथळा करू नये म्हणून तहसीलदार साहेबांनी आदेश काढले होते। त्यानुसार आम्ही आज आलोय, माझ्यासोबत वळसंग येथील पोलीस स्टेशनचे सगळे कर्मचारी आहेत आणि अधिकारी पण आहेत। आम्ही त्यांना आज सक्त ताकीद दिली अडथळा करणाऱ्याला, मग त्यांचं अजून म्हणणं आहे की अडथळा करण्याचं आमची जमिनी अजून म्हणजे हद्दीमध्ये आमच्या जमिनी येतात 5 फूट आमची जास्त आहे 10 फूट जास्त आहे। त्यांना उद्यापर्यंत मोजणी फी भरला त्यांना आम्ही सूचना दिले, मी तलाटी भाऊसाहेब आणि पोलीस स्टेशनचे लोक पण उद्या संध्याकाळपर्यंत त्यांनी मोजणी फी भरणार। 8 दिवसानं होऊ दे 15 दिवसानं होऊ दे किंवा 1 महिन्यानं होऊ दे त्यांची मोजणी फायनल झाली तर पूर्ण शिवरस्ता करायचं ठरलेलं आहे। हे वाटे जे जे गट नंबर आहेत त्यांना पण आम्ही सूचना दिल्या, जर तुमचे जर जमिनी जास्त म्हणजे रस्त्यात येत असेल तर तुमच्या तुम्ही मोजणी करणे हद्दी खुणा ठरवणे, जर त्या हद्दी खुणाप्रमाणे मग आम्ही शिवरस्ता करणार ते, जर त्यांनी हद्दी खुणा जर मोजणी नाही केली आणि अडथळा केले तर आम्ही त्यांच्यावर सक्त कारवाई करणार असं त्याला सूचना दिली आम्ही। आता सध्या कामकाज सुरू आहे का? सध्या तर आम्ही अडथळा काढले आम्ही, आता ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते जे जे अडथळा केले होते त्यांचे काय असेल वाटत दगड किंवा आरण किंवा झाड असतील झाडे तर अडथळा आता सध्या काय आम्ही त्यांच्या जाण्याला अडथळा जे ते अडथळा आता सध्या कोण केलं नाही त्यांनी मान्य सांगितले, पण जे शिवरस्ता करायचा आहे सिंगडगाव ते हनमगाव कायमस्वरूपी शिवरस्ता, मग त्यासाठी आम्ही ज्यांच्या त्यांना मोजणी करून घ्यायला सांगितलं ज्यांचा अडथळा आहे त्यांनी अडथळा असणारी मोजणी करतील, तर नाही केले तर आम्ही समजलं की त्यांचा अडथळा नाही, मग ती शिवरस्ता मी करणार पूर्ण। जर त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या कारवाई करणार गुन्हे दाखल करणार आम्ही जर चुकीचं त्यांनी अडवले तर। आज आम्ही आजच्या हनमगाव सिंगडगाव शिवरस्त्यामध्ये स्वामी यांचा जे अडथळा जो झालता त्याच्यासाठी तहसीलदार साहेबांनी जो आदेश दिला तो अडथळा दूर करण्याचा आज आम्ही काम केलेलं आहे। मंडळाधिकारी वळसंग आणि वळसंग पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार हे सगळे आलते, यांनी मिळून जो आहे जो अडथळा जो केलता तो दूर करण्यात आलेला आहे आणि जो शिवरस्त्याचा जो प्रश्न आहे तो लवकरच सगळ्या शेतकऱ्याच्या माध्यमातून
तो लवकरात लवकर तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत।